सर आपल्या माढ्याच्या निवडणूक आता सध्या चालू आहेत, तर आपलं काय मत आहे? माढा लोकसभा मतदारसंघ हा फक्त आणि फक्त धनगर समाजाचा मतदारसंघ आहे असं मी मानतो. कारण 5.5 लाख लोकसंख्या असलेलं धनगर समाजाचं मतदान आहे त्या मतदारसंघात. म्हणजे हे माढा लोकसभा मतदारसंघ हे धनगराचं घर आहे असं मी समजतो. त्यामुळं या ठिकाणी धनगराचा सक्षम उमेदवार असावा असं आमच्या सर्व वंचितांची तसेच धनगरांची वंचित. रमेश बारसकर वंचित मधून उभा आहेत की रमेश बारस जरी शेवटी वंचित मधला असू द्यात किंवा धनगर समाज असू द्या किंवा प्रकाश अण्णा शेंडगे यांचा ओबी संघटनेचा असू द्यात, हे सर्व एकत्रित येऊन जो सक्षम उमेदवार आहे त्यांच्या पाठीशी आम्ही माढा मतदारसंघातील सर्व मतदार खंबीरपणे उभा राहणार आहे, साथ देणार आहे. आपलं काय मत आहे? माढा मतदारसंघ हा जनरली बहुजनांचा मतदारसंघ आहे. त्याच्यामध्ये धनगर समाज, रामोशी समाज नेहमीच या लोकांना डावलं जात. तर या मतदारसंघामध्ये भटक्या विमुक्तांना खरं वास्तविकता चान्स द्यायला पाहिजे. आता तसं बघितलं तर माढा मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्याचे नेते माननीय विजयसिंह मोहिते पाटील दादा यांचं वर्चस्व आहे, त्यांनाही विश्वासात घेऊन कोणत्याही पक्षाने उमेदवार द्यायला हवी. आणि या ठिकाणी जरी मोदी सरकारच्या माध्यमातून किंवा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून प्रशासकीय कामं झालेली असली तरी लोकांच्या मनामध्ये जो गैरसमज आहे तो दूर करण्यास हे लोक सक्षम राहिले नाही. त्यांनी लोकांच्या मनातला हा जो संभ्रम आहे, आता उदाहरणार्थ समजा शिवसेना पक्ष फुटलेला आहे, उद्धव साहेबांचा वेगळा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा वेगळा, तर याच्यामध्ये जो गैरसमज आहे की उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना कामं केली किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी पक्ष फुटल्यानंतर जी कामं केली, तर याच्यामध्ये जो तफावत आहे वास्तविकता ही तफावत लोकांनी जाणून घ्यायला हवी. काय वाटतं कोणाला मतदान करायचं माढा? माढा मतदारसंघात ज्या म्हणजे सरकारनं चांगली कामं केलेली आहेत वास्तविकता तसं पाहिलं तर माझं असं मत आहे की शिंदे सरकारने भरपूर कामं केलेली आहेत आणि त्यामुळे शिंदे सरकारच्या शिंदे एकनाथजी शिंदे साहेब ज्या बाजूला आहेत त्या बाजूला जनतेने मतदान करावं असं मला वाटतं. काय सांगू शकता निवडणुकीचं वारंवार? निवडणुकीचं वारंवार सध्याचं जे सरकार आहे केंद्रातलं आणि राज्यातलं सगळं भ्रष्ट आणि जाती जातीमध्ये भांडणं लावणारं सरकार आहे. तर ह्या सरकारचा निस्त नाबूद करावा, शिंदे सरकारचा तर पहिला त्याला सत्तेत हकलून द्यावं काय. आणि आता जे आहे आम्ही आमच्या मते तुताई हातात घेऊन बरं मशाल पेटवून काय त्यांचा विजय करावा. हे सध्या सरकार चांगलं गोरगरिबासारखं सरकार चांगलं आहे, त्यामुळं हे सरकार जातीवातीत भांडणं लावणार चांगलं सरकार नाही आणि शेतकऱ्यासाठी सरकार चांगलं आहे. शरद पवार सारख्या जाणत्या राजानं 78,000 कोटी सरकार शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं. शरद पवार सत्तेत नसल्यापासून या भाजपाने शेतकऱ्याला एक रुपयाची कशाची मदत केली नाही, तरी हे शिंदे सरकार पडलं पाहिजे. भाजप मोदीला तर पहिला नसला बोलतो हे आत टाकलं पाहिजे. यांनी मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाही, त्यांनी मराठ्याचं आरक्षण पहिलं द्यावं. अनिकेत भाईला तिकीट मिळालं असं वाटतंय का? बिलकुल वाटणार नाही, मिळून पण नाही आणि त्यांनी उभं पण लावू नये. कालचा पोरगा आहे, दुनियाला त्यात नंबर लावून ठेवलं राहिलेले पुढं. इथं चालेल फक्त आता धैर्यशील भायाचं, धैर्यशील मोहिते एक नंबर चालेल. पवार साहेब त्यांना तिकीट देतील असतो येतील, मी दिले झाले फक्त डिक्लेअर करायचं आहे, बाकी आहे औपचारिकता बाकी आहे. फक्त धैर्यशील भायाचं 9 तारखेला डिक्लेरेशन होणार आहे, ते उभं राहणार आहे. आणि मोहिते पाटील ज्यावेळेस होते त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटलाशिवाय कोणाचं काही चालत नव्हतं, त्यामुळे मोहिते पाटलासारखं काम कोणी केलेलं नाही आतापर्यंत जिल्ह्यात तरी, त्यामुळे मोहिते पाटलांना तिकीट मिळावं. आम्ही मोहिते पाटलाच्या पाठीमागे आहे खंबीरपणे आहे. मोहिते पाटील ही शरद पवारच्यानंतर जाणता राजा आहे या जिल्ह्याचा, विजयदादासारखं कुणाचं काम नाही, त्यामुळं मोहिते पाटलाला उमेदवारी मिळली पाहिजे आणि त्यांनी ती उभा राहू. पुढच्या महिन्यात आपल्याला माढा मतदारसंघामध्ये रणजितसिंह नायनिंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील, रमेश बारसकर आणि जे अजून कोणी एखादा नवीन उमेदवार उभा राहील, तर आपल्याला काय वाटतं नेमकं कोणाला मतदान करायला? कसं आहे आपल्याला जे काय पक्षश्रेष्ठी सांगाल, कोणता पक्ष शेतकरी कामगार पक्ष ती जी काय सांगतील ते करायचं. आपण काय सांगू शकतो कशाबद्दल? माढ्याच्या आता निवडणुका आहे चालू, पुढच्या महिन्यात मतदान करायचं आहे, तर हे जे आता उमेदवार उभे राहिलेत यांच्याबद्दल काय सांगू शकता? भाजपचा तर उमेदवाराला 4 वर्षात ना आलाय, आता
महाविकास आघाडीकडनं जे उमेदवार असेल त्याला शेतकऱ्यासाठी चांगलं सरकार आहे, भाजपनं काय दोन दोन हजार देऊन आणि कुठं काय करून काय होत नसते. पहिले सरकार चांगलं होतं आघाडीचं, कर्जमाफी वगैरे होत होती. सरकार काय आमच्या शेतकऱ्याच्या धोरणात्मक काय नाही. शेतीसाठी 883 कोटी मंजूर केलेत निंबाळकर साहेबांनी आणि शाजीभाऊ पाटला. कशासाठी मंजूर केलं ते कुठं? पाण्यासाठी. महुद गावासाठी आहे का काय आहे? महुदला भाटघरचं पाणी पहिला आहेच की पहिल्यापासून येतच ना. जी पाळी पाणी आहे सरी ते जळले होई ते पाणी जळायच्या आधी येतय का? 5 एकर ऊस आहे जळून गेला कुठं निंबाळकर आला का काय आला? नुसतं येतं दे हार तोर घालत दे पाणी पुसत दे हाई येत. जेव्हा पाणी गरज आहे तेव्हा पाणी मिळतंय का? शेतकरी प्रचंड नाराज आहे भाजप सरकारवर आणि जाती धर्मामध्ये जरा भेदभाव निर्माण करायचा प्रयत्न करतोय सरकार. पवार साहेब देरेशील बाहेर तिकीट देतील असं वाटतंय तुम्हाला? पवार साहेब ज्या ह्याला तिकीट देतील त्या उमेदवाराच्या माग खंबीरपणे शेतकरी वर्ग उभा राहिला असं मला तर वाटतंय. वाईट समजा सांगोल तालुक्यातून अनिकेत भायांना माड्यास तिकीट दिलं तर खासदारकीचं पवार साहेब ठरवतील त्या उमेदवारांना करणार आहे. आपलं काय म्हणत मराठा जे हिताचं काम जे सरकार करत याला मध्ये काय अपेक्षा आहे सरकार? काय ना आरक्षण फक्त फक्त आरक्षण भेटलं पाहिजे कुठल्याही सरकारला आपण सपोर्ट करू. सांगोला तालुक्यातून अनिकेत भैया देशमुखांचं नाव शरदचंद्रजी पवार साहेबांपाशी बाबासाहेब देशमुख यांनी त्यांना माड्यातून उमेदवारी मिळावी म्हणून काढलं होतं. आपलं काय म्हणतं? आमचं मत आहे अनिकेत भैया उमेदवारी मिळावी. समजा नाही मिळाल तर? नाही मिळाल तर महाविकास आघाडीत आम्ही काम करणार आहे. आमच्या नेत्यानं सांगितलं जयंत भाईंनी आम्ही रुसणार नाही. आम्हाला इच्छा आहे आमची उमेदवारी मागायची पण जर नाही दिली तर आम्ही 100% महाविकास आघाडीनं कोण उमेदवार असेल त्याचं 100% आम्ही काम करणार. शरदचंद्रजी पवारांनी आतापर्यंत माड्यातून उमेदवार दिला नाही ह्याच्या मागचं काय कारण असेल? मागचं काय कारण? आम्ही आता मागितले डॉक्टर अनिकेत देशमुखांना त्यांना दिले तर त्यांचं काम करणार ना. ते जे आघाडीत दिले त्याचं ते धर्म पाळणार आघाडी धर्म पाळणार. आपलं काय मत आहे पुढच्या महिन्यात मतदान करायचं आहे? माझ्याकडे आमच्याकडे बघू बघायची काय म्हणणार अनिकेत भैया मिळावं अशी आमची इच्छा आहे ना. समजा नाही मिळालं तर? नाही मिळालं तर आम्ही तर मग पक्षच काम करणार नाही. आपलं काय बघायचं? उमेदवारी मिळावी आणि नाही मिळाली तरी सुद्धा आघाडीचं काम करायचं ही आमची पूर्ण तयारी आहे. रमेश बारसकर यांना माडा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली काय सांगू शकता त्याबद्दल? आमचं बाबासाहेब देशमुख सांगतील तेच आम्ही ऐकणार आहे. आम्ही आघाडीच काम करणार आहे बाकी वंचित वगैरे काही काम करणार नाही. काय सांगू शकताय माड्याबद्दल? आपण माड्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब देशमुख जो निर्णय घेतील त्याच्या मागे आम्ही दुसरं काय सुद्धा नाही. आपण काय सांगू शकतो? बाबासाहेब देशमुख काय सांगतील ते आम्ही ऐकणार. सांगोला तालुक्यात सध्या जे दुष्काळाच्या झळा लागायला लागलेत लोकांना बऱ्याच लोकांचं मत आहे की आबासाहेबांनी 55 वर्ष राजकारण केलं परंतु तालुक्याला काय पाणी चाललं नाही ह्याबद्दल आपण काय सांगतो? असं खोटं बोलून सांगणं उपयोग नाही. काय प्रत्यक्षात कृतीत हा दिसतंय आबासाहेबांचं काम ही खोटं बोलून असं उपयोगच नाही ना. काय कृती केलेली सगळं समोर सगळं दिसलंय. शिरवा योजना कुणी आणली कशी केली काय केली टेंबूज पाणी आणलंय. आता टेंबूज पाणी कसं पाणी आहे पळकीचं नागरिकांना कळतच घेत होतं काही ती भूमिपूजन करून होतं पूजा करून असं काही पाणी नसतंय ती प्रत्यक्षात कृती करायला लागते तेव्हा ती आबासाहेबांचं हक्क आविषयी दिसलं या आणि ही काय सांगते तेव्हा आता आम्ही असं केलं तसं केलं तेव्हा बाबासाहेब देशमुख काय सांगतील ते आम्ही ऐकणार. आपण काय सांगू शकताय माडा? आता रणजितसिंह नाईक निंबाळकर उभा आहेत देरेशील भयांचं उभं राहण्याचं चालू आहे. अनिकेत भयांचा पण विषय बाबासाहेब देशमुखांनी मांडलेला होता शरदचंद्रजी पवार साहेबांपाशी आणि रमेश बारसकर हे सुद्धा उभे आहेत काय सांगू शकता? आता कसं आहे महाविकास आघाडीचे उमेदवार फायनल होईल आणि बाबासाहेब देशमुख ज्याला पाठ्यामध्ये येतील की निर्णय होईल त्याच्यावर चालता येईल तालुक्यातच चालतंय सगळं बाबासाहेब देशमुखवर आलो म्हणायचं. शेतकरी कामगार पक्षात सांगोल्यामध्ये बरेच काही नेते नाराज आहेत त्याबद्दल आपलं काय म्हणतं? काय नाराज नाही ते काय स्वार्थापोटे काय दुसरे मोकळा कालवाय एक दोनच्या नादात कसं तालुक्यातच नाराजी असं म्हणता होती असं काय नाही. ज्यांना पक्षानं भरभरून दिलंय पद दिली ती मोठी मोठी ती दोघं चौघं नाराज आहे जनता नाराज नाही. जनता आज ठामपणे शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागं आहे. तुम्हाला कालच्या मागात दिसलेच असेल आणि तुम्हाला आता 100% सांगतो 2024 डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे 20-25 ते 30 हजार मतांनी निवडून येणार आहेत. ही नाराजी दोघा चौघा जे जनतेतनं रोष आहे विरोधा विरोध याचा जनतेला कळलं तालुक्यात काय चाललंय. आता
तालुका हा पुरोगामी विचारात आहे आणि पुरोगामी विचारात तालुका चालू असं तर बाबासाहेब देशमुखांना निवडून देवच लागणार आहे आणि शांततेत तालुका आजपर्यंत आहे ती पुत्र भंग झाला शांततेचा आणि ही शांतता ठेवासाठी बाबासाहेब देशमुखांना निवडून देणं गरजेचं आहे. 883 कोटी शाजीबा पाटलाही पाण्यासाठी मंजूर केलं काय सांगतात कुठे गेलं पैसे कुठे आहेत महाराष्ट्र शासनाचं बजेट एका बाजूला आपला आमदार एका बाजूला इतका वजनदार आमदार या तालुक्यात निवडून दिला कुठे पैसे कुठे जरूर दाखवा कागदावर दाखवा नुसतं. शहाजीबा पुन्हा कोर्ट केसेस गुन्हा दाखल करून शेका पक्षाच्या पुढाऱ्याला फसवायचा प्रयत्न चालू पण जनता त्यांना चिवीसला दाखवून देईल त्यानंतर कळेल की खोटं गुन्हे कसं दाखल केलं जाते. एवढंच आमचं सांगणं जनतेला की बाबासाहेबाला भरभरून मत द्यावे आणि बाबासाहेबाला 40-50 हजारांना विजय करावं त्यावेळेला जनतेला कळेल की 55 वर्षाचं राज्य परत माघारी आलं आबासाहेबाचं. पण जनतेमध्ये पण बरी चर्चा आहे की बापूने भरपूर तालुक्यात काम केलं काय सुद्धा केलं नाही नाव पाहिजे काम दाखवा की एखादं मुरमानं खड्डे भरले होते पहिले सांगोला रोडच 2 वर्ष त्याच्यानंतर त्यांनी डांबरीकरण करून घेतलं की उखरायला आता त्याला टेंडर दिले डबल पैसे खायसाठी 10% कमिशन कुठलंच काम बिना कमिशनचं इथं होत नाही. पवारसाहेब ज्या वेळेला आपल्या माडा मतदारसंघातून निवडून आले होते त्यांनी त्यावेळेस काहीच काम केलं नाही असं लोकांमध्ये चर्चा काय भरभरून केलं आम्हाला 2-2, 3-3, 4-4 लाख केले जी डांबी आंदोलन दिलेत त्यावेळेला 2-2, 3-3 लाख दिलेत आता कुठं 6,000 रुपये हेक्टर 7,000 रुपये हेक्टर त्यावेळेला 50-50 हजार रुपये हेक्टर आंदोलन दिले म्हणजे मागल्या 10 वर्षापूर्वी 10 वर्षाला 50 हजार हेक्टर सोडाच कुठं 5,000 हेक्टर 10,000 हेक्टर असं आंदोलन आता मिळले आम्हाला ते अजून खात्या लोकांचे आलं ना पवारसाहेबांनी भरभरून दिले त्या तालुक्यातला अजून शेतकरी पवारसाहेब आणि आमदार साहेब यांच्या ह्याच्यावर फळबागा म्हणजे जागतिक लेवलला फळबागा जर नेल्या असतील विक्री कुणी केली असेल तर ती पवारसाहेबाच्या आणि आबासाहेबाच्या कृपेनं ह्या लोकांचं कल्याण झालंय तालुका सुल्लाम सुपलाम ह्या दोघांच्या कृपेनं झालाय. बऱ्याच लोकांचं असं मत आहे की सांगोला तालुक्यातून की माड्यातून खासदार निवडून येतो ते परत इकडे 6 तालुक्याकडे लक्षात घेत नाही देत पवारसाहेब असते त्यावेळेला पूर्ण लक्ष असतं तुमच्या काय सांगू शकताय मतदान करायचं आपल्याला पुढच्या महिन्यात माड्यातून मतदान करायचं आहे रणजित सेना एक निंबळकर उभा आहे रेशलभाई मोहिते पाटलांचं पण चालू आहे आणि रमेश भारस्कर पण उभा आहेत अनिकेत भायांना तिकीट मागण्यासाठी बाबासाहेब देशमुख शरद पवारांच्या भेटीला गेलतो त्यांना तिकीट भेटेल का भेटेल. सध्या माडा मतदारसंघामध्ये ऊनही तापायला लागले आणि निवडणुकीचं वातावरण तापायला लागले काय अध्यक्ष काय मत आहे आमचं काय आम्हाला यातलं काय एवढं जनरल नॉलेज नाही त्यामुळं काय आम्हाला आमचे अध्यक्ष बोलते अध्यक्ष काय मत आहे कशा झालं. आता सध्या रणजित सिंह नाईक निंबाळकर माड्यातून उभा आहेत भाजप आणि धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचं उभं राहण्याचं चालू आहे अनिकेत देशमुखांचं बी नाव पुढं आहे आणि रमेश पारसकर हे वंचित बहुजन आघाडीकडून उभं आहेत काय सांगतात. मोहिते पाटील असेल तर निंबाळकरांना टफ फाईट बसेल धैर्यशील मोहिते पाटलांची टफ फाईट बसेल निंबाळकरांना सोपं जाणार नाही एवढं. माडा मतदारसंघातून रमेश पारसकर सध्या उभा आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर उभा आहेत बाबासाहेब देशमुख यांनी अनिकेत भैयासाठी तिकीट शरद पवार साहेबांकडे मागितलं आणि धैर्यशील भैया मोहिते पाटलांचा पण उभं राहण्याचा प्रयत्न चालू आहे काय सांगतात. योग्य उमेदवार असेल त्याला मतदान देऊ आम्ही. कोणता कोण असेल तो योग्य असेल तो काय सांगू शकता माड्यात काय होईल असं वाटतं. माडा मतदारसंघामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांची तुतारी वाजणार. पवारसाहेब ज्या वेळेस निवडून आले होते आपल्यातनं त्यावेळेस त्यांनी पाणी आणलं नाही किंवा इकडे आलं नाही असं जनमत आहे. पाणी या तालुक्यात 50 वर्ष झालं या पाण्यावरच राजकारण चालू आहे पाणी कोणीच आणलेलं नाही. आता तुमचं बारमा ब्लॉक झालंय मत्ता झाले तर का आता प्यायला पाणी नाही लोकांनी कोण आणलंय कोणी खासदार म्हणतोय मी पाणीदार आमदार ही म्हणतोय पाणीदार आमदार खासदार म्हणतोय पाणीदार आमदार कोणी सुद्धा पाणी आणलं नाही आता सध्या सुद्धा पाणी प्यायला नाही लोकांनी पाणी आणायचं कुठनं पाऊसच नाही पडलं आणि मग कशाला करावा करताय तुम्ही पाण्यावरली राजकारण बंद करा ना काहीतरी MIDC आणा या तालुक्यात काही रोजगारासाठी काही तरुण पिढीसाठी काय बेरोजगारासाठी काय आणलंय का त्यांनी हा कसं आहे गणपतराव देशमुख असेल शहाजी पाटील असेल ह्यांनी तालुक्यातल्या जनतेसाठी किंवा तरुण पिढीसाठी काही सुद्धा केलेलं नाही. ही कसं आहे माहिती आहे ह्या तालुक्यात फक्त पांडुरंगाबा भांबोरे असताना फक्त एक कारखाना आला त्याच्यावर ह्यांनी नुसतं खिळेमिळी जे राजकारण चालू आहे हे नुसतं भूल थापा देते ती थापा हाणते ती ह्यांना कुणाचं घेणं देणं नाही शेतकऱ्याचं घेणं देणं नाही किंवा युवा पिढीचं घेणं देणं नाही. सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीभा पाटील यांनी बरेच काम केले कागदावर काम माहिती नसती हो दावाही मला कुठं काम आहे रस्ते वगैरे बरेच केले रस्ते ही काही शासनाचं असते ती करावं लागते सगळ्या देशातच चालू आहेत रस्त्याची काम आपलं काय मत आहे.
माडा निवडणुकीचं वातावरण आणि सोयाचं वातावरण तापायला लागलेलं आहे, आपलं काय मत आहे? कमळ फुलणार की कमळ? कमळालाच मतदान का करायचं? आता कमळालाच पाणी नाही तर कमळ कुठं उगवणार? कमळाला मतदान का करायचं? सरकार मोदी 400 पार होणार आहे. मोदी साहेबांचं सरकार आहे. आपला उमेदवार कोण पाहिजे? खासदार कोण पाहिजे? सत्तेतला पाहिजे का विरोधातला पाहिजे? आता ते तुम्ही ठरवणार आहे ना. सत्तेतलंच कमळ फुलणार ना. आता बऱ्याच लोकांचं मत आहे की नेबाळ नेबाळकर साहेब निवडून आले ते परचला तालुक्याला आलेच नाही. रोज जात रोज आहेत ते कर मागत. 883 कोटी पाण्यासाठी आता मंजूर केले. हे ज्यावेळेस ते निवडून आलते त्यांचं ज्यावेळेस त्यांनी पूर्ण केला. ज्याने तेवढे जेवढे शब्द दिले ते तेवढं पूर्ण केले. तर सांगोल तालुक्यात काय सांगू शकता आपण माड्याबद्दल? कोण निवडून येईल वाटतंय? काय आपल्या भावना आहेत? काय आमची पार्टी आहे यांच्या पार्टी मागे मी आहे. यांच्या पार्टी मागे तुम्ही का? आपलं काय मत आहे? काय निंबाळकर निंबाळकरांना मतदान करावं असं काय वाटतंय? काय पाण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. त्यांनी पाण्यासाठी काम केलेलं काय काय आपल्याला माहित आहे? पाण्यासाठी भरपूर केलं पाहिजे. जसं निवडून आले सांगा की मग काय काय केलंय. आपलं काय मत आहे? निंबाळकर निंबाळकर माडा लोकसभेचं वारं व्हायला लागले काय सांगू शकता? वारं वाहणारच आहे. जनते माझी कोण आहे त्याला सहकारी करणारच आहे. आपल्या मनात कोण आहे? आता आपल्या मनात फक्त एकच आहे की भाजपला कसं हरवायचं एवढं डोक्यात आहे. का भाजपलाच का हरवा असं वाटत? कारण त्यांची ध्येय धोरणे वेगळे आहेत. म्हणजे काय त्यांचं म्हणजे काय अपेक्षा काय भाजप? घोषणा जास्त आहेत, कर्तव्य कमी आहे. म्हणजे गोरगरीब शेतकऱ्याचा वर्ग जे आहे त्यांच्या परिपूर्ण अपोजिट मध्ये आहेत. रोडचे वगैरे कामं चांगली केलेत? रोडची कामं चांगली केली. रोड झालं म्हणजे काय गोरगरीबवर पैसे होत नसतात. ही रोड वगैरे हे कंपनीवाल्याला 2 नंबरवाल्याला भारी असतात. शेतकऱ्याला काय फायदे त्याचे असतात? आपण काय सांगू शकतो? आमचं मत काय माहितीये का? काय भाजप सरकार पोडाबोडी शिवाय राजकारणच नाही. मला तुम्ही एक सांगा, आता तुम्ही म्हणताय भाजपचं पोडाबोडीचं, मग शिवसेना आणि भाजपची युती होती, मग आता उद्धव साहेब ठाकरेंनी शरदचंद्रजी पवार साहेबांची युती केली, हे तुम्हाला योग्य वाटतंय? योग्य योग्यच आहे. कसं काय योग्य? योग्यच आहे. भाजप उद्धव साहेबांच्या पाठी खंजीरच खूप पोचला. आधी काय 5 वर्ष ठरलं होतं. पण तसे कुठे एखादी क्लिप पण नाही, कुठे दिसलं नाही. तसं दिसलं नाही. कबूल केलं ना ते 2.5 वर्षाचा कुठं कबूल केले? रोहित कबूलच केले की नाही ते काय कुठं निदर्शनच नाही. अगोदर 2.5 वर्ष शिवसेनेला देणारच होत ना. पण तसं कुठं काय नंतरच मग पोडापोडी झालं. काय सांगू शकता आपण? काय आपलं काय तुमचं मत कळत नाही काय? पाणी पाणी माडा मतदारसंघ. हा माडा मतदारसंघ. काय आपलं मत आहे माड्यातून? आता दर्शील भाईंना मध्येच आपलं मत आहे. तुतारीला त्यांचं पहिल्यापासून आपलं प्रेम आहे त्यांची अशी. हा पप्पा मी राहता पाणी राहणार आहे. माझं नाव संजय निकम आहे. हा ते पहिल्यापासून आपलं प्रेम त्यांच्याशिवाय भरपूर आहे. त्याच्यामुळं तीच आपण बरेच कामं केली. ते गावातली वाड्या वस्तीली लाईट बिलचं म्हणा, घरग आपल्या पाण्याची सोय म्हणा, पहिल्यापासून आपलं प्रेम त्यांच्याशी आहे. आणि त्यांना मी देणार मत 100%. रेशीलबाई निवडून आल तर 6 तालुक्याचा विकास करतील असं वाटतं? अगदी 100%. त्यात काही हेच नाही. 100% करणार नाही विकास. कारण का त्यांचं सांगलं एवढं लोकांचं सगळ्यांचं प्रेम त्यांच्याशी आहे. माझं स्वतःचं आहे जे आहे वस्तू पण आहे. आता असं बरे काही ठिकाणी मी बसतो किंवा चर्चा चालते हे पण त्यांच्याविषयी म्हणजे लय लोकांचं प्रेम आहे. समजा अनिकेत भैयाला सांगू तालुक्यात तिकीट मिळालं तर शेतकरी कामगार पक्षाच्या अनिकेत भैयांना तिकीट मिळालं तर चालते. काय त्याचं काय अडचण आहे? सध्या माडा मतदारसंघात निवडणुकीचं वार वाहत आहे. काय सांगतो? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. आपण महाविकास आघाडी. कारण? कारण उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिव विचाराला बघून महाराष्ट्रात सहानुभूती आहे, चांगलं वातावरण आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला आम्ही करणार आहे. व शरद पवार साहेब यांच्या बाळासाहेबाचा आम्ही ते गुणाची माणसं आहे. उद्धव साहेबाला जय महाराज. मानाचा जय महाराज.
आपले काय मत आहे? माढा मतदारसंघातून रणजित सिंह नाईक निंबाळकर उभा आहेत. नंतर डॉक्टर बाबासाहेब देशमुख, तुम्हाला माहित आहे, पवार साहेबांकडे गेलं होतं अनिकेत भाईला तिकीट मिळावं म्हणून. आणि रमेश बारसकर वंचित बहुजन आघाडीकडून उभा आहेत. आणि धैर्यशील भाईंचा पण प्रयत्न चालू आहे. आपण काय सांगतो? महाविकास आघाडीतून जो उमेदवार उभा आहे त्याच्या पाठीशी माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व जनता सहकार्य करेल, मतदान करेल. याचं कारण गेल्या 5 वर्षात रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात कुठलंही एकही काम केलेलं नाही. याचं कारण परवा आमसभेतच तुम्ही पत्रकार आहात, आमसभेतच तुम्हाला कळलं की या खासदारानं माढा लोकसभा मतदारसंघासाठी काय काम केले. त्याच्यामुळं त्याच्या विरोधात तर आहेच आहे, परंतु मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असताना त्यावेळेला जे कर्जमाफी केली 2 लाखाची, ह्या जनतेच्या हितासाठी जो जे जे काही निर्णय महाविकास आघाडीने घेतलेत आणि ते महाविकास आघाडीत उद्धवसाहेब चांगल्या प्रकारे काम करतात, कोरोना काळात चांगल्या प्रकारे काम केले, त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी यांना भविष्यात उद्धवसाहेब आणि महाविकास आघाडी आपल्याला जड जाईल म्हणून यांनी हे फुटीर 40 आमदार या गद्दारांना राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शिवसेना आपलं शिंदे गट असेल यांना फोडून पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना पाय उतार करण्याचं काम केलं. परंतु तोच रोष मनात धरून जनतेच्या हिताची जे 2.5 वर्षात महाविकास आघाडी आणि उद्धवसाहेबांनी काम केलेलं आहे ते मनामध्ये धरून सर्व जनतेत उद्रेक निर्माण झाला आहे आणि ते जनता आता काही जरी केलं तर या महायुतीला गाडल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टीला हाकल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच जणांचं मत असं आहे की उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, घरातनं बाहेरच निघले. बरोबर आहे ना, तुमचेच पंतप्रधान सांगत होते टाळ्या वाजवा ठाळ्या वाजवा, घरातून बाहेर पडू नका. असा एकच मुख्यमंत्री आहे की तो देशाच्या पंतप्रधानाचा आदेश पाळून महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांनाही घरातून बाहेर पाडू दिलं नाही, स्वतःही बाहेर पडले नाहीत. परंतु जे जो रोग आलता तो जनतेच्या जीवाचा खेळत होता त्यांना त्यातून वाचवण्याचं काम महाविकास आघाडी आणि उद्धव साहेबांनी घरी बसून केलं ते फिरून सुद्धा करू शकत नाहीत. भाजप संघ शिवसेनेची युती होती, दोन्हींचंही सरकार बनवू शकत होतं, पण उद्धव साहेब यांनी शरद पवारांशी युती करून ते मुख्यमंत्री झाले, ते स्वतः स्वार्थी असं तुम्हाला वाटत नाही? याचं कारण 2014ला भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदा युती तोडली होती शिवसेनेची, त्याच्यानंतर अमित शहा साहेब मातोश्रीवर आले आणि बाळासाहेबांच्या रूम मध्ये शब्द दिला की इथून पुढे जे काही निवडणुका लागतील त्या पद्धतीने आपण 50-50 फॉर्म्युला त्यांनी तयार केला आणि बाळासाहेबांच्या रूम मध्ये त्यांनी सांगितलं की आपण मुख्यमंत्री असो किंवा जागा वाटप असो या सगळ्या गोष्टीचा आपण 50-50 करूया आणि मुख्यमंत्री पदाचा 2.5 वर्षाचा शब्द दिला होता, परंतु त्यांनी तो पाळला नाही. आणि पाठीमागे ज्या वेळेला 2014च्या शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार होत त्यावेळेला उपमुख्यमंत्री हे पदच ह्याच्यात नाही असं हे देवेंद्र फडणवीस म्हणत होते, मात्र आज सत्तेत आल्यानंतर त्यांनी 2-2 उपमुख्यमंत्री पद घेतली, मात्र त्यावेळेला शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद सुद्धा यांना देता आलं नाही. इतकं नामोहरम करण्याचं आणि मानहानी करण्याचं काम शिवसेना पक्षाचं या भारतीय जनता पार्टीने केलंय, त्याच्यामुळं जो घेतलेला निर्णय हा उद्धव साहेबांनी योग्यच घेतला होता. आपल्या माढा मतदारसंघातून रणजित सिंह नाईक निंबाळकर उभा आहेत, अनिकेत भैया देशमुख यांचं तिकीट मागण्यासाठी बाबासाहेब शरद पवार साहेबांकडे, धैर्यशील मोहिते पाटलांचं उभं राहायचं चालू आहे आणि रमेश बारसकर यांना सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडून उभा केलंय. काय सांगू शकतात? अनिकेत देशमुखला देणं गरजेचं आणि तो दिल्यानंतर फुलमताने येईल चांगल्या रीतीनं. आणि निंबाळकरांची आमची तर ओळखच नाही, म्हणते एवढं खरं निंबाळकर माढ्याचे खासदार आहेत असू द्या, पण आमची ओळखच नाही अजून तर. जसं एखादं लहान मुलाला आई लिखरूट टाकून जाते आणि तिचा बेपट्ट्याचा असतो तशापैकी आमची गत झाली. लोक माझी तर चर्चा आहे, त्यांनी भरपूर काम केलं, काय सुद्धा केलेलं नाही. आपण काय सांगू शकतो? माढा लोकसभा मतदारसंघात आता फक्त अनिकेत देशमुखला उमेदवारी दिली तरच शरद पवार गटाचा खासदार इथे होऊ शकतो, नाहीतर नाही. मोहिते पाटलाला दिली, कोणालाही दिली उमेदवारी, दुसऱ्याला कोणालाही दिली तर निंबाळकरच येणार निवडून. निंबाळकरला पाडण्याचं सामर्थ्य फक्त एकट्या अनिकेत देशमुख मध्येच आहे आणि अनिकेत देशमुखलाच उमेदवारी मिळावी हे सांगणं आहे आमचं.
पण मोहिते पाटलांनी तर पाठीमागच्या वेळेला निंबाळकर साहेबांना 1,00,000+ लीड दिलं होतं त्यावेळेस. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता मोहिते पाटलाचं बी कोण ऐकत नाही ती. आता निंबाळकरचं बी काय चालणार नाही. आता फक्त अनिकेत देशमुख चालणार आहे ह्या मारा लोकसभा मतदारसंघात. त्यांना तेवढा अनुभव आहे का? अनुभव आहे. त्यांनी पहिले 1,00,000 मतदान तर त्यांचं शेतकरी कामगार पक्षाचं तालुक्यातच आहे आणि ह्या मारा मतदारसंघात 1,50,000 मतदान ही शेतकरी कामगार पक्षाचं आहे. शिवाय 6-7 लाख धनगर समाजाचा आहे. त्याच्यामुळे कुठलीही अडचण येत नाही. आमदार गणपतराव देशमुख यांचे राजकीय संबंध सगळ्यासोबत चांगले होते. त्याच्यामुळं त्यांना आजोबांचाही फायदा होणार आहे आणि ती एक नावाजलेलं घर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं घर नाही. त्याच्यामुळे अनिकेत देशमुखला कुठलाही विरोध होणार नाही. बिनशर्त निवडून येणार. जनतेत अशी पण चर्चा असते की 55 वर्षात बाई गणपतराव देशमुख यांनी काय केलं नाही, मग आता नातू काय करणार? नाही, ती जनतेची चर्चा आहे. त्याच्यावर काय बोलायचं? जी काय केलंय 55 वर्षात महाराष्ट्राच्या विधिमंडळात कायदे तयार झाले, ज्यांनी कधी गणपतराव देशमुख बघितलंच नाही त्यांचाच फक्त प्रश्न असतो की काय केलं काय केलं काय केलं. पण त्यांचं जे बघते, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा त्यांना अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे त्यांनी काय केलंय. ते बोललेले कायदा रूपांतर झालेलं आहे की काय नवीन आहे का? माळा मतदारसंघाचे आता निवडणुका चालू आहेत, काय आपली प्रतिक्रिया? भाजप निवडून यावं अशी प्रतिक्रिया. भाजपच काय यावं का? तर भाजपनं लाईट पाणी रस्ते याचा विकास केलाय. मोदी सारखं खंबर नेतृत्व आहे. रणजितसिंह निंबाळकर बद्दल काय सांगतो? निंबाळकरने आमच्याकडं पाण्याचा जो प्रश्न होता, आधी आम्हाला पाणी लेट येत होतं, आमच्याकडचं पाणी कमी केलं. शरद पवार आमच्यातनं खासदार गेले आणि त्यांनी पाणी कमी केलं. ते कागदपत्र नीट करून आम्हाला परत निंबाळकरांनी आमचं पाणी परत दिलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण सांगोल तालुक्यातील महोदया गावातील मतदारांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. धन्यवाद.